सतत मुसळधार पावसानं चिमूर व नागेड तालुक्यातील शेकडो घरे पडली असून अनेक कुटुंब दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केली गेली याची माहिती मिळताच दखल घेत आमदार भांगडिया सोहळे थांबवून सर्व पूरग्रस्त गावांच्या भेटी घेत संवाद साधित त्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचा तात्काळ पुरवठा केला तसंच शासकीय यंत्रणेला सुद्धा चौकशी व पंचनामे करण्याचे आदेश दिले चिमूर तालुक्यात सतत पावसामुळे पळसगाव पांजरेपार खेरी गावात घरांची पडझड झाली होती तर पूरग्रस्त गावांना सुद्धा भेटी दिल्या असून तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांची शेती जलमय झाली तेव्हा गावातील शेती पंचनामे तात्काळ करण्याचे सुद्धा प्रशासनाला सांगितले तसंच नवरगाव मार्गे पळसगावला जाऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधून समस्या जाणून घेतल्या यावेळी वसंत वारजुरकर डॉक्टर श्यामजी हटवादे राजू देवतळे बकाराम मालोदे भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे आदी उपस्थित होते